हॅलो फ्रेंड्स, आशाच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। बाप्पांच्या प्रसादासाठीचे मोदक तर आपण पाहिलेच आहेत, तर आता आपण बासुंदीची रेसिपी पाहूयात। चला तर मग वळूयात किचनकडे। इथे एका पातेल्यामध्ये मी 1.5 लिटर दूध उकळायला ठेवत आहे। आता दुधाला उकळी यायला सुरुवात झाली आहे, तर हे दूध सतत आपण ढवळत राहायचं आहे। दूध थोडंसं आटू द्यायचं आहे आपल्याला। दूध उकळल्यानंतर त्यातलंच थोडंसं दूध मी एका वाटीत काढत आहे व त्यामध्ये थोडंसं केशर टाकून घेत आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर एक पॅन तापायला ठेवून त्यामध्ये 1/2 वाटी खवा टाकून घ्यायचा आहे। बासुंदीला थिकनेस येण्यासाठी आपण खवा टाकत आहोत। खवा चांगला स्मॅश करून परतून घ्यायचा आहे। तर आपला खवा छान परतून झालेला आहे। परतलेला खवा आता मी दुधामध्ये टाकून घेत आहे। खवा टाकल्यानंतर दूध चांगले ढवळून घ्यायचे आहे। पळीच्या साह्याने त्यातल्या खव्याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत। खवा चांगला एकजीव करून घ्यायचा आहे दुधामध्ये। दूध निम्म्यापर्यंत आटल्यानंतर त्यामध्ये 1/2 वाटी साखर टाकून घ्यायची आहे। मिक्स करायचं आहे। तर त्यामध्ये 1 चमचा वेलचीपूड टाकायची आहे। इथे मी 1/2 वाटी काजू बदाम पिस्त्याचे काप टाकत आहे। इथे जे दूध आपण केशर टाकून ठेवलं होतं ते दूध टाकून घ्यायचं आहे। इथे सुंदर कलर आलाय बघू शकता तुम्ही। आपली बासुंदी तयार आहे। आता ती थंड होऊ द्यायची आहे व थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे। थंड झाल्यानंतर बघू शकता तुम्ही इथे परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे। आजची डिश तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। एकदम सोप्या पद्धतीने मी बासुंदी बनवली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। बाय बाय।